केलेला आहे. अजित पवार त्या कार्यक्रमाला जाणार नाही, कारण मराठा समाजाने तिथे येण्यात विरोध केला होता. ही पुनरावृत्ती राज्यामध्ये आता वाढत जाणार आहे, कारण अजितदादा सारख्या माणसाला सुद्धा कार्यक्रम रद्द करावा लागला. नाही नाही, अजितदादा सारख्यांना कार्यक्रम रद्द करावा लागतो म्हणजे काय, समाजापेक्षा मोठं कोणीच नाही. इथे समाज मोठा आहे आणि या समाजानं त्यांना मोठं केलं. मग त्यांचेच लेकर येते आरक्षण मागते, त्यांच्यासाठी कार्यक्रम रद्द करणं म्हणजे काय, दुःख झालं का तुम्हाला? इथं आमच्या घराघरातले लेकर यांना सहन करायला लागले आणि तुम्हाला नुसता कार्यक्रम रद्द केल्याने दुःख झालं होय. इथं घराघरातले आईबापांचं काळीत जायला लागले, लेकर आरक्षणापासून नोकरीपासून वंचित राहायला लागले आणि तुम्हाला रद्द केलेलं दुःख झालं होय. म्हणजे ही माया आहे मराठ्यावर तुमची. तुम्ही उलट आता सगळ्या सत्ताधाऱ्यांनी ही जाहीर पुन्हा एकदा आवाहन करतोय. सत्ताधाऱ्यातल्या आमदार, मंत्री, खासदार, विरोधी पक्षातल्या सगळ्या पक्षातील आमदार, खासदार, माजी मंत्री, अमुक धमुक जेवढे तेवढ्या सगळ्यांनी एकत्र येऊ. तुम्ही मुंबईत ठाण मांडावं गोरगरीब मराठा समाजासाठी आणि एक दिवसाचं अधिवेशन घेण्यासाठी सगळ्यांनी शक्ती लावून ते एक दिवसाचं अधिवेशन घेऊन मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्ही पुरी ताकद लावावी आज. म्हणजे मराठा समाजात आणखीन आनंदाचं वातावरण निर्माण होईल की